नमस्कार, सोलापूर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. मी आहे अभिषेक. आज तारीख आहे 14 ऑगस्ट. पाहूयात सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सविस्तरपणे. ही जी माहिती आहे गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंतची ही माहिती आहे. एकूण पॉझिटिव्ह अहवाल हे 45 आलेले आहेत. याच्यामध्ये पुरुष 26 तर स्त्रिया 19 आहेत. हे कोणत्या भागातले आहेत हे आपण पाहूयात. पुणा नाका या ठिकाणी एक स्त्री, सोरेगाव एक पुरुष, उत्तर कसबा या ठिकाणी एक स्त्री आहे, भूषणनगर एक पुरुष, हरिपदम रेसिडेन्सी सम्राट चौक एक पुरुष, रेणुकानगर जुळे सोलापूर एक स्त्री, निर्मिती विहार विजापूर रोड एक पुरुष, महालक्ष्मीनगर विजापूर रोड एक स्त्री, उमानगरी एक स्त्री, श्रीदेवीनगर भाग नंबर 1 एक पुरुष, भवानीपेठ एक पुरुष, अभिमान नगर एक स्त्री, रेल्वे लाईन एक पुरुष, पांढरे वस्ती जुना कारंबा नाका एक स्त्री, नाथ रेसिडेन्सी भवानीपेठ एक पुरुष, नीलमनगर एक स्त्री, महेश कॉलनी सम्राट चौक 4 स्त्रिया 7 पुरुष, भाग्यलक्ष्मीनगर जुळे सोलापूर एक स्त्री, सिद्धेश्वरनगर MIDC एक पुरुष, स्मृती अपार्टमेंट मोरारजीपेठ एक पुरुष, समर्थनगर समर्थ सोसायटी एक पुरुष, गणेश बिल्डर होडगी रोड एक पुरुष, बेडरपूल लष्कर एक स्त्री, प्रभाकर सोसायटी सम्राट चौक 2 पुरुष, संतोषनगर जुळे सोलापूर एक स्त्री, इंडियन मॉडेल शाळेजवळ जुळे सोलापूर एक पुरुष, रोहिणीनगर सैफुल एक पुरुष, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती एक स्त्री, लक्ष्मीनगर देगाव एक पुरुष, प्रतापनगर विजापूर रोड एक स्त्री, गोंधळे गल्ली विजापूर नाका एक स्त्री, लक्ष्मीचाळ दमाणीनगर एक पुरुष, आदर्शनगर एक स्त्री आणि गांधीनगर अक्कलकोट रोड या ठिकाणी एक पुरुष आहे. अशा पद्धतीनं शहरांच्या विविध भागांमध्ये आजचे पॉझिटिव्ह अहवाल हे आलेले आहेत. आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 5,689 पोहोचली आहे. पुरुष 3,311 तर स्त्रिया 2,378 आहेत. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 387 पोहोचली आहे. पुरुष 258 तर स्त्रिया 129 आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 902 पोहोचली आहे. पुरुष 501 तर स्त्रिया 401 आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 4,400 पोहोचली आहे. पुरुष 2,552 तर स्त्रिया 1,848 आहेत. अशा पद्धतीची ही एकंदरीत आकडेवारी आहे. आजचे प्राप्त अहवाल 2,216 आहेत. यापैकी निगेटिव्ह अहवाल 2,170 आहेत आणि पॉझिटिव्ह अहवाल हे 45 आहेत. पुरुष 26 तर स्त्रिया 19 आहेत. रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या बाधितांची संख्या 82 आहे. पुरुष 47 तर स्त्रिया 35 आहेत. आजच्या दिवशी मयत व्यक्ती 2 आहेत, दोन्ही पुरुष आहेत. एक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयत आहे आणि दुसरा यशोधरा हॉस्पिटलमध्ये मयत आहे. अशा पद्धतीची आजची ही सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची सविस्तर माहिती होती. सोलापूर न्यूज नेटवर्कच्या DP News आणि सोलापूर पोस्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह मी अभिषेक अदेप्पा, सोलापूर न्यूज नेटवर्क, सोलापूर. सोलापूरचा डबेवाला शुद्ध शाकाहारी जेवणासोबतच रुचकर स्वाद आणि स्वच्छतेचा विश्वासही. 15 ऑगस्ट पासून सोलापूरकरांच्या सेवेत संपूर्ण सोलापूर शहरात जेवणाचे डबे पोच मिळतील. मग चला तर वाट कसली पाहताय, अस्सल आणि दर्जेदार जेवणासाठी एकदा अवश्य कॉल करा सोलापूरच्या डबेवाल्याला. संपर्क 93 70 70 80 65.